वणी तालुक्यातील चिकलगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या लालपिलिया परिसरात अनधिकृत थाटलेल्या कोळसा डेपोतून धुळीने अनेक आजार होत आहेत। या अनधिकृत कोळसा डेपो विरोधात 14 मार्चला राष्ट्रवादी व मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरून घेऊन कोळशाचे वाहन चिकलगाव परिसरातील काही वेळासाठी चक्क जाम केले। यामुळे काही आंदोलनकर्त्यांनी वणी पोलिसांनी ताब्यात घेतले। शहरालगत असलेल्या चिकलगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या लालेपिलिया परिसरात अनधिकृत कोळसा डेपो थाटला आहे। या कोळसा डेपोतून निघणाऱ्या व घाणीने चिकलगाव येथील सर्व नागरिकांना दमा, किडनीचे आजार, हृदयविकार असे अनेक आजार जडले आहे। डेपोधारक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे कोणतेही पालन करीत नाही, परिणामी धुळीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे। लालेपिलिया परिसरात असलेल्या अनधिकृत कोळसा डेपो हटविण्यास अथवा त्यावर प्रशासनाने उपाययोजना न केल्यास येत्या 1 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लालपिलिया परिसरात यापेक्षाही मोठे आंदोलन उभारू, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे।